बातमीपत्राला आता सुरुवात करूयात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प मांडला. नवी कर प्रणाली अवलंबलेल्या करदात्यांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठा दिलासा दिलाय. सोनं, चांदी आणि प्लॅटिनमवरील कस्टम ड्युटी घटवल्याचीही घोषणा त्यांनी केली आहे. पाहुयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट. माननीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला पहिला अर्थसंकल्प मंगळवारी संसदेत सादर झाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग सातव्यांदा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना समोर ठेवून अनेक घोषणा करण्यात आल्या, तर करदात्यांसाठीही करप्रणालीत बदल करून अर्थमंत्री सीतारामन यांनी दिलासा दिलाय. सर्वात आधी नजर टाकूयात याच नव्या करप्रणालीवर. नव्या करप्रणालीनुसार आता 0 ते 3 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल. 3 ते 7 लाख उत्पन्न असणाऱ्यांसाठी 5% कर लागेल. गेल्या वर्षी हीच मर्यादा 6 लाखांपर्यंत होती. 7 ते 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10% कर लागू होईल. गेल्या अर्थसंकल्पात ही मर्यादा 6 ते 9 लाख इतकी होती. 10 ते 12 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 15% कर भरावा लागेल, तर गेल्या वर्षी 9 ते 12 लाख उत्पन्न गटासाठी 15% कर भरावा लागत होता. नव्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीप्रमाणेच 12 ते 15 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 20% कर भरावा लागेल, तर 15 लाखांवर उत्पन्न असणाऱ्यांना 30% कर लागू होईल. टॅक्सेशन बघूया, ते मिडल क्लास जे लो इन्कम वर्ग आहे त्यांच्यावर इम्पॅक्ट बघू, तो गेल्या वर्षी नवीन टॅक्स रेजिम इंट्रोड्यूस केली होती अप टू 15 लॅक्स लई कमी टॅक्स पडत होता, तो त्याच्यात 50,000 स्टँडर्ड डिडक्शन मिळत होता सॅलरीड क्लासला, तर हे वर्षात ते वधारून 75,000 केली आहे. आणि टॅक्स रेट न्यू रेजिममध्ये पण थोडा कमी केला आहे, तो ज्यांचे इन्कम 15 लाखपर्यंत असेल त्यांना 17,500 फायदा होईल. आता हे झालं करदात्यांसाठी. निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकार 3.0 मधील पहिल्याच अर्थसंकल्पात अनेक गोष्टी स्वस्त केल्या, त्यामुळे सर्वसामान्यांनाही दिलासा मिळालाय. या बजेटनंतर सोनं आणि चांदीच्या वस्तू स्वस्त होणार आहे, कारण त्यावरील कस्टम ड्युटी 6% कमी होईल. कर्करोगावरच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या 3 औषधांची कस्टम ड्युटी कमी होणार आहे, त्यामुळे कॅन्सरवरची औषधंही स्वस्त होतील. कॅन्सरवर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी हा दिलासा मानला जातोय. त्याचबरोबर मोबाईल फोनही स्वस्त होणार आहेत. अर्थमंत्र्यांनी स्मार्टफोनवरील बेसिक कस्टम ड्युटी कमी केली आहे. यासोबतच इलेक्ट्रॉनिक उपकरणं, सोलर पॅनेल, एक्स-रे ट्यूब, चामड्यापासून बनवल्या जाणाऱ्या वस्तू, पीव्हीसी फ्लॅक्स बॅनर यासारख्या वस्तू स्वस्त होणार आहेत. असं दिसतंय की ह्या लोकांनी जी स्किल सेंटर जे आहेत त्याच्यावरती थोडा फोकस केला आहे. आज 20 लाख एम्प्लॉईज किंवा 20 लाख स्किल व लेबर तयार करण्याचा चांगला उपक्रम हे लोक करत आहेत, तर डेफिनेटली याचा इम्पॅक्ट येईल. आता काय काय महाग झालंय यावरही एक नजर टाकूयात. बजेट नंतर प्लास्टिकच्या वस्तू आणि टेलिकॉम उपकरणं महाग होणार आहेत. त्याचबरोबर स्टॉक मार्केटमधून होणाऱ्या मिळकतीवर वेगळा टॅक्स आकारला जाणार आहे. त्यामुळे आता सरकारच्या नव्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प पाहता नोकरदार आणि सर्वसामान्यांसाठी अच्छे दिन येतील का? ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.